सो मला वाटतं ते जे काही थोडंफार काम करत आले पण ते काम फार उत्तम लोकांसोबत करत होते, म्हणजे ज्यांची कामं म्हणजे कौशल्यपूर्ण काम होतंच पण त्या कामाप्रतीची त्यांची निष्ठा आणि तळमळ हे शिकणं जास्त महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. माझं ब्रेड बटर जे आहे किंवा फॅमिली जी आहे ती मग विनोदी नाटक असेल, विनोदी सिनेमा असेल, वेगवेगळे इव्हेंट्स असतील, टेलिव्हिजन असेल, या सगळ्यांनी मला असं वाटतं की मला जगवलं आणि अभिनेता आणि माणूस म्हणून समृद्ध केलं असं मला वाटतं. पण आपल्या प्रत्येकच पात्राचं मला असं वाटतं काही ना काहीतरी अंश आपल्यात त्याचे धागेदोरे सापडतात, तेच आपण तिकडे मॅग्निफाय करून दाखवायचा प्रयत्न करत असतो. वात्सल्य, ममत्व आणि संस्कार याचा जर महाराष्ट्रात समानार्थी किंवा पर्यायी शब्द असेल तर तो श्यामची आई असा आहे. माझ्यासोबत श्यामची आईच्या टीमची खूप प्रमुख मंडळी आहे, पण ह्या सिनेमाकडे जाण्या अगोदर त्यांनी त्यांच्या आयुष्यातले एक वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास केलेला आहे, तो त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्या आयुष्यातली असणारी ही माइलस्टोन्स नेमके कशा पद्धतीचे होते आणि इथपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने झाला हे त्यांच्याकडून जाणून घ्या. खूप खूप स्वागत आहे ओम गौरी आणि अर्थात वाटके संदीप, खूप खूप स्वागत. म्हणजे लेट्सअपशी बोलण्यासाठी तुम्ही तयार झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि सुखन आणि एक वेगळं नातं आहे, तर मला त्यातला तुझा शायराना अंदाज किंवा त्या सगळ्यातला असणारा एक वेगळा माणूस ओम दिसतो. चित्रकलेच्या सरांपासून ते आत्तापर्यंतचा असणारा ओम हा कप्प्या कप्प्यात जगणार आहे. व्हॉट्सॲपच्या कप्प्यांमध्ये आपण जसे वेगवेगळे असतो तसा असणारा ओम उलगडायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल? अरे अवघड प्रश्न आहे हा, मीच कसं सांगणार नाही असं मी काय एवढा हे नाही उलगडण्यासारखा असा नाही, आपलं नॉर्मलच आहे सगळं. आणि काही म्हणजे असं मी ज्यांच्याशी जमतो त्यांच्याशी छान बोलतो, गप्पा मारतो आणि त्यांना मी छान माहिती असतो, त्याच्यामुळे असं उलगडायला वेगळं काही करावं लागत नाही. पण सुखनच्या स्टेजवर लाईट पडतो, एक अत्तराचा फाया आणि फुलाचा गंध आपल्या हाताला असतो आणि त्या मंतरलेल्या तासांमध्ये दिसणारा तू हा वेगळा आहेस. एकीकडे रावल्या वेगळा असतो आणि एकीकडे श्यामच्या आईमध्ये दिसणाऱ्या प्रोमोमधला तू वेगळा असतोस, पण तुझ्या कप्प्यातला तो दरवळ आणि तो गंध हा पडद्याच्या पलीकडूनही आम्हाला जाणवत असतो. थँक्यू. मी म्हणजे खरंच खूप चांगली कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही. थँक्यू. नाही ह्या सगळ्यात तुझा तू स्वतःला शोधायला लागतोस कारण या कप्प्याकप्प्यात वेगवेगळा आहेस तू. अशा वेळेला नेमका ओम जर शोधायचा असेल आणि त्याला काहीतरी आत गलबलण्यासारखं जाणवतं असं कधी होतं? बऱ्याचदा होतं, सगळ्या गोष्टींमध्ये होतं. म्हणजे सुखांमध्ये जरा डायरेक्ट असतं ते, म्हणजे त्याच्यात तुम्हाला काय मांडायचं ते सुद्धा मांडता येतं. आम्ही शक्यतो त्याच्यामुळे सगळे प्रयोगसुद्धा थोडाफार फरक करायचा प्रयत्न करतो. सलग जे प्रयोग असतात त्याच्यात एक 10% तरी काहीतरी बदलतो. म्हणजे हेतू असा असतो की मधल्या काळात म्हणजे दोन प्रयोगांच्या मध्ये जी गॅप असते त्याच्यामध्ये आपण जे काही वेचलेलं आहे ते पण सगळं यावं अशी अपेक्षा असते. म्हणजे तेच परत परत करण्यात असते गंमत, पण ती एका ह्याच्यानंतर किती घ्यायची गंमत असा प्रश्न तयार होतो, त्याच्यामुळे थोडं थोडं करायचा प्रयत्न असतो. क्या बात आहे. गप्र प्रधानांची ऑडिओ बुक्स ते आत्तापर्यंतचा हा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये व्हाया एक सिरियल असं ते सगळं झालं आहे आणि तरीही ही आई जी दिसतीये ती सोशी एक कुठेतरी कनवाळू वगैरे अशा पद्धतीच्या पलीकडे असणारी आहे आणि त्याला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न आहे. पण ह्या प्रवासापर्यंत येईपर्यंत ह्या ऑडिओ बुक्सचा प्रवास कसा होता आणि आत्तापर्यंतचा प्रवास? ऑडिओ बुक्सही तसं पाहायला गेलं तर आत्ताच आली आयुष्यात, म्हणजे मला करायचं होतंच पण मला साधना प्रकाशनाने ती संधी दिली आणि योगायोग बघा साधना प्रकाशन साने गुरुजींनी सुरुवात केली साधना प्रकाशनाची. त्याआधी मी कविता अभिवाचनाचे बरेच कार्यक्रम करत होते, फार वेगवेगळे मराठीतले दिग्गज साहित्यिक त्यानिमित्ताने माझे वाचून झाले ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करून झाला. सो मला वाटतं ते जे काही थोडंफार काम करत आले पण ते काम फार उत्तम लोकांसोबत करत होते, म्हणजे ज्यांची कामं म्हणजे कौशल्यपूर्ण काम होतंच पण त्या कामाप्रतीची त्यांची निष्ठा आणि तळमळ हे शिकणं जास्त महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, महत्त्वाचं ठरलं. सो तसं करत असताना जेव्हा ही ऑडिशन दिली
तिथेसुद्धा अर्थात हे सगळं जे काही घडत आलं होतं, विचार घडत आले होते, त्याचा कुठेतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग झाला असावा असं मला वाटतं. आणि मग ऑडिशन, त्याच्यानंतर सिलेक्शन होणं, त्यानंतर तालमींची प्रोसेस, हे सगळं सुंदर होतं. आणि हा वेगळा आयाम दिलेला असल्यामुळे परत एकदा श्यामची आई वाचताना फार वेगळ्या पद्धतीने वाचलं गेलं माझ्याकडून. म्हणजे फक्त चित्रपटासाठीची तयारी म्हणूनच असं नाही, पण एक व्यक्तिरेखा ज्यांनी संहिता लिहिली, सुनील सुकथनकर सर आणि सुजय डहाके सर, ह्या दोघांनी तिच्याकडे जसं पाहिलं हे त्यांनी मला आधी सांगितलं होतं. सो तो पैलू लक्षात ठेवून कादंबरी वाचताना फार वेगळा अनुभव मिळाला आणि तसा साकारण्याचा प्रयत्न केला. संदीप पाठक एका वेगळ्या भूमिकेत, वेगळ्या इंटू या सगळ्यात. संदीप, अगदी मेकअपपासून ते आत्तापर्यंतचा हा प्रवास आहे, या सगळ्यात रात्री 11:30-12 लोकल आपली दादरच्या एकाच डब्यातून आपण जायचो तिथपासूनचा प्रवास आहे खरं तर. आज ह्या सगळ्यात विनोदाची असणारी एक छापील जो मोनोटाईप असायचा तर तो आता कुठेतरी ह्या सगळ्यात जातोय. स्वतःला तू वेगवेगळ्या पद्धतीने आजमावलेस, मग तू जत्रेतला सिनेमा असो किंवा प्रायोगिक सिनेमा फेस्टिवलवाला, ह्या सगळ्यात तू कायम स्वतःला सतत प्रूव्ह करत राहणं आहे आणि सतत लिटमस टेस्ट किंवा स्वतःची पाठी कोरी करून पुन्हा येणं, कशा अर्थाने ही जद्दोजहद आहे. आणि माजलगाव ते मुंबई या प्रवासाबद्दल बोलूस. नक्कीच, माजलगाव ते मुंबई या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा होता नाटकाचं शिक्षण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि इथे आल्यानंतरचा 22-23 वर्षापूर्वीचा काळ जेव्हा आपल्याकडे पेजरचंही आपल्याला आकर्षण होतं, तेव्हा पेजर होते आणि तेव्हा तशा अर्थाने टेलिव्हिजन सिनेमा एवढा हे झाला नव्हता. श्वास आल्यानंतर हळूहळू वर्षाला 40 सिनेमे 50, मग 100, मग 150 असं होत गेलं. त्याच्यामुळे सुरुवातीला नाटक हेच एम होतं, कारण बाकीचे तसे ऑप्शन्स नव्हते. आणि तू म्हणालास तसं, विनोदी भूमिकेने कदाचित मला इथपर्यंत आणलं आहे असं मला वाटतं. म्हणजे माझं ब्रेड बटर जे आहे किंवा फॅमिली जी आहे ती, मग विनोदी नाटक असेल, विनोदी सिनेमा असेल, वेगवेगळे इव्हेंट्स असतील, टेलिव्हिजन असेल, या सगळ्यांनी मला असं वाटतं की मला जगवलं आणि अभिनेता आणि माणूस म्हणून समृद्ध केलं असं मला वाटतं. म्हणजे आज जर ही भूमिका किंवा अजून वेगवेगळे रोल जर लोकांना आवडत असतील तर त्याच्यामध्ये या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण एखादी जत्रेतली फिल्म मी जर करत असेल तर त्या दिग्दर्शकाकडून सुद्धा मी शिकलेलो आहे. कारण तो दिग्दर्शक पोझी नसतो, तो म्हणतो सर मला लोकांना पाहिजे ते द्यायचं आहे, त्याच्याकडनं ते शिकलो आहे. एक्सपेरिमेंटल फिल्म करत असताना, फेस्टिवल फिल्म करत असताना दिग्दर्शकाचा हट्ट काय आहे, त्याचा अभ्यास काय, ह्याचा मी अभ्यास केला आहे, त्याला काय द्यायचं आहे. नाटक करत असताना प्रायोगिक नाटक असेल, व्यावसायिक नाटक असेल, ह्याचे म्हणजे व्यावसायिक नाटक करताना दामलेंसारखी माणसं, प्रशांत दामले, सतीश तारे, निर्मिती सावंत, रीमा लागू, अनेक दिग्गजांवर काम करावे ते शिकायला मिळेल. सेम सिनेमामध्ये सुद्धा तसं होत गेलं त्याच्यामुळे. आणि मला आत्ताच्या स्टेजवर असं वाटतं की हा माझा सगळ्यात स्वतःसाठीचा आत्ता गोल्डन पिरियड आहे ह्या. कारण ॲक्टर म्हणून 40 नंतर आता जी हळूहळूहळू मॅच्युरिटी येते आणि ती कामं मिळत आहेत, तर मला असं वाटतं की ते आत्ता झाड आता जरा बहरायला लागलं आहे. आणि सगळे खाचखळगे, मी नेहमी म्हणतो की ॲक्टर सगळ्यात जास्त शिकतो काम नसताना. काम असताना शिकायला मिळतं बाकीच्या लोकांकडून. जेव्हा घरी थांबतो ना आपण, घरी बसतो, आणि मी अनेक महिने घरी बसलेलो आहे, मला माझ्याकडे खरंच कधीच फार असं काही काम नसायचं. त्यानंतरचं कमबॅक असतं, म्हणजे कसोटीतून वगळायला गेल्यावर पुन्हा कांगाली खेळणं किंवा रणजी खेळणं इतकंच त्रासदायक आणि पुन्हा स्वतःला प्रूव्ह करून येणं, ह्यावेळेला मनाला काय समजवत असतं? परत तेच आहे ना की पुन्हा एकदा नव्याने इनिंग सुरू करायची आहे. की एखाद्या एक्सपेक्टेशन्स ठेवून एखादा सिनेमा बघतो आपण, एखादं प्रोजेक्ट बघतो, ते नाही वर्क झालं, अच्छा ओके अजून नाही आहे, आता परत उभं राहायचं आहे, परत उभं राहायचं आहे. म्हणजे ॲक्टर म्हणूनच जगायचं आहे, ॲक्टर म्हणूनच मरायचं आहे. प्लॅन बी मी आत्तापर्यंत कधी विचार केलाही नाही, करणारही नाही. जगेल तर ॲक्टर म्हणून, उपाशी राहिलो तर ॲक्टर म्हणूनच राहील. कारण लोक म्हणतील ॲक्टर म्हणून मेला, ॲक्टर म्हणून उपाशी राहिला, नंतर त्यांनी दुकान टाकलं, झेरॉक्सचं हे टाकलं, गाळा टाकला, नो ॲक्टर. सो इतकं टोकाचा विचार आहे. आणि मी नाटकात काम करत असताना बॅक ऑफ द माइंड कधी कधी असं वाटतं की शेवटचं विमान मी उडवावं 80-85 वराडचं आणि प्रेक्षकांच्या समोर एक्झिट घ्यावी. आपल्यासोबत सुजय डहाके जॉईन झालेत. सुजयला मला विचारायला आवडेल की ज्यावेळेला नेहमीच आव्हान वेगळ्या अर्थानं पेलायला तुला आवडतं,
पहिला सिनेमा करत असतानाही ॲडोल्संट एज आणि त्या गोष्टी कायम होत्या तुझ्याकडे, आणि फिल्म स्कूलमध्ये ज्यावेळेला शिकवलं जातं त्या सिनेमा करत असताना मुलांबरोबर सिनेमा करू नये अशी सुरुवात केली जाते. सुरुवातीला काही सेफ बेट खेळावं. आत्ता ह्या सगळ्या गोष्टी तशा अर्थाने तू परिपक्व आहेस, तरी आई मुलाचं नातं उलगडताना नेमकं मनात काय होतं आणि जर ते रिक्रिएट करायचं तर त्यामागचं विजन सांगावं. केवळ ब्लॅक अँड व्हाईट कृष्णधवल वगैरे ह्याच्या पलीकडचा असणारा तुला गवसलेली श्यामची नेमकी काय? एक तर मी फिल्म केली माझ्या आईसाठी. मला एक एवढे फिल्म्स केल्या मी, पण त्याच्यात मातृत्व कुठेच दाखवलं नव्हतं की आलं नव्हतं कुठल्या कॅरेक्टरमधून पण. तर ही मला असं वाटलं की एक डेडिकेटेड मातृत्वावरची फिल्म असं म्हणून एक मला थॉट होता. मला आईला डेडिकेट करायची होती. दुसरं मला सापडलेलं सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की मी जेव्हा वाचलं कादंबरी वाचली तेव्हा असं वाटलं की ही आई तर 25 वर्षाची आहे, म्हणजे ही खरं मुलगी आहे आणि ती 35 असल्या 35 जेव्हा होती तोपर्यंत गेली ती. सो ही ॲक्च्युली एका लहान मुलीची गोष्ट आहे किंवा एका तरुण मुलीची गोष्ट आहे जी आपल्या मुलांवर काही संस्कार रुजू करू पाहते आणि त्याच्यातनं हा एवढा मोठा क्रांतिकारी घडला आहे. तर हा जेव्हा मी म्हणजे कादंबरीत जेव्हा मुद्दा वाचला तेव्हा हा मला पटलंच की का कदाचित श्यामची आई हे कादंबरीचं नाव हे का असावं. श्याम म्हणून ही ऑटोबायोग्राफी करताच आली असते स्वतःची, पण ते आईला का एवढं अख्खं डेडिकेट केलं ते पुस्तक, तर त्याचं कारण हे होतं. कारण ती कदाचित ते जेव्हा 35 होते तेव्हा ते लिहित आहेत ना हे, तेव्हा त्यांना वाटलं मी पण आता म्हणजे 35 झालो, माझी आई तर या वयात गेली पण तिने काय काय करून गेली ती माझ्यासाठी. तर हा जेव्हा सापडला तेव्हा मी एक तर खूप भावूक झालो आणि म्हटलं की मला मुद्दा सापडला आहे ही स्टोरी सांगायचं. निश्चित ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेला ती आई तुला जर त्या एजमधली सापडली किंवा तुला ज्या तुझ्या दुर्बिणीतून ती दिसली तर तिच्या सोशिकपणाच्या पलीकडे, कारण जो आपण ब्लॅक अँड व्हाईट कृष्णधवल ॲक्च्युअल सिनेमा अत्रेंचा सिनेमा श्यामची पाहिला त्यामधली वनमालाचं जे कॅरेक्टर होतं किंवा त्यांनी साकारलेलं जे कॅरेक्टर होतं तर त्याला एकदम सोशिकतेचं होतं. आणि तुझी आई ही आत्ता प्रोमो असेल किंवा सिनेमाचे काही शोज होत आहेत त्याच्यातून जे बाहेर दिसत आहे त्यातला एक कणखरपणा, बाणेदारपणा आणि श्यामवर असणारा संस्कार ह्याच्यामधला तू डिफाईन केलेला किंवा तुझ्या डिसेक्शनमधून जाणवणारी ही व्यक्तिरेखा नेमकी कशी? सो एक जेव्हा असा वाचनातनं जेव्हा मुद्दा आला की एवढा मोठा क्रांतिकारी एक अशी शोषितबाई नाही बनू शकत. शोषण तिचं झालं असेल पण ती शोषित नाही असं, म्हणजे ती किंवा ती हां केविलवाणी नाही आहे, गरीब नाही आहे, कोपऱ्यात बसणारी नाही आहे. तिला तिच्या घरामध्ये हक्क होते आणि जे वडील म्हणून भाऊराव साने यांनी दिले होते आणि त्यामुळे ती गोष्टींवरती आवाज उठवू शकत होती. आपल्या मुलांचे कुठल्या प्रकारे त्यांचं हे व्हावं, संस्कार व्हावेत किंवा संगोपन व्हावं हे आईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच तिला ते दिलेले हक्क होते. सो त्यामुळे असं झालं की ही तर खूप स्ट्रॉंग आहे असं जाणवायला लागलं. आणि मग आम्ही त्याच्यात अजून खोलात गेलो, इतर नातेवाईकांची जेव्हा चर्चा केली तेव्हा असं कळलं की खरं तर ती होती तशी स्ट्रॉंग. मग म्हटलं की हे तर डेपिक्शन आपल्याकडे पण आलं, मग स्क्रीनप्लेमध्ये तिला तशा पद्धतीने ॲडॅप्ट केलं आणि मग देन म्हणजे मग आम्ही ॲक्च्युली काय म्हणू आई सापडल्यासारखा फील आला की शर्विलची ओळख तू करून द्यावीस असं मला वाटतं. सो आमच्या सिनेमात जो छोटा श्याम आहे त्याचं नाव शर्व गाडगीळ. शर्व मला हा मी एक पत्रक जारी केलं होतं की शोध श्यामचा या नावाने आणि फेसबुकवरती त्याला टाकलं होतं तर त्याला प्रचंड प्रतिसाद आला, म्हणजे 4000 श्याम आले. सो त्यामध्ये एक छोटीशी ऑडिशन 1 मिनिटाची या शर्व गाडगीळची होती, जो इतका कॉन्फिडंट तो जे बोलतो आहे ते त्याला कळतं आहे याचं प्युअर डेपिक्शन इन आईज, डोळ्यात त्याच्या दिसत होतं की त्याला ते कळतं आहे असं कॅरेक्टर जे श्याम म्हणून मला हवं होतं. कारण तो काय असं हे नाही आहे की श्याम कळी तोडू नकोस, हो आई ओके उद्यापासून कळी नाही हे नाही आहे. मला तर एक तर त्याचं वर्जनच आणायचं नव्हतं. आता आई बोलली आहे कळी नाही तोडायची तर त्याच्यावर जाऊन विचार करणारा श्याम असं मला हवा होता, की तो काहीतरी त्याच्यावर विचार करतो, त्याचं एक अंडरस्टँडिंग घेतो त्याच्यातनं आणि मग का कळी तोडू नये याचं त्याला कदाचित ज्ञान असावं. ते सगळं मला ह्याच्या डोळ्यात त्याला कळतं आहे याची जाणीव व्हायला लागली, म्हणून शर्व गाडगीळ
हा आमचा छोटा श्याम झाला. सर्व या सगळ्यातमध्ये आईबरोबर तू कधी श्यामची आई वाचलेलंस किंवा आईचं असणारं जे साहित्यिक बॅकग्राऊंड आहे तिचं रुईयापासूनचं आत्तापर्यंतचं तिची असणारी हे ओळख आहे आणि त्या सगळ्यात तुला कसं श्यामकडे तू पाहिलंस? ॲक्च्युली मी श्यामची आईला सिलेक्ट झालो त्याच्यानंतरच अभ्यास म्हणूनच हे पुस्तक वाचायला घेतलं होतं आणि नंतर श्याम जो सुजयदादा किंवा सुक्तनकर सरांना डिटेक्ट झाला तसाच काही अंशी मलाही डिटेक्ट झाला की तो नुसताच गोड नटकट आणि असा खोडा काढून पळणारा आणि आईचा एकदम आज्ञाधारी बालक आणि ओके असा नव्हता, तर तो विचारी होता, स्वतःच्या मतावरती ठाम राहून स्वतःच्या मतांवरती विचार करून जर त्याला ते बरोबर असेल तर तो स्वतःच्या मतांवरती ठाम राहायचा. तेव्हाच्या काळचे म्हणजे मारकुटे आणि सडेतोड शिव्या वगैरे घालणाऱ्या गुरुजींसमोर तो पारतंत्र्याच्या काळात टिळकांचे विचार मांडायचा आणि तरीसुद्धा मार खाल्ल्यावरसुद्धा त्याला काही हेजिटेशन नव्हतं, तर इतका तडफदार तो श्याम होता आणि त्याला घडवणारी आईसुद्धा ती तशी तडफदारच होती. ह्या सगळ्यातला बाणेदारपणा किंवा नंतर एक आलेलं समंजसपणा आणि त्यातला असणारा एक प्रगल्भता आणि मग एक विचार मांडण्यापर्यंतचा घेऊन जाणारा श्याम तू साकारतोयस ओम, ह्या सगळ्यातलं तुझी असणारी प्रवृत्ती प्रकृती ह्याला किती जवळ जाणार आहे हा श्याम? बापरे, माझी प्रवृत्ती काही बाबतीत हो काही बाबतीत आहे समंजसपणा, पण त्यांच्या एवढा अजिबातच नाही आणि तेवढं मन मोठं असणं हे खूप विरळ असतात असे लोक, तर त्यांच्या जवळपास नाही, पण आपल्या प्रत्येकच पात्राचं मला असं वाटतं काही ना काहीतरी अंश आपल्यात त्याचे धागेदोरे सापडतात, तेच आपण तिकडे मॅग्निफाय करून दाखवायचा प्रयत्न करत असतो. निश्चित एक जगण्याचा तुकडा आपण कापून देत असतो प्रत्येक व्यक्तिरेखेला किंवा ती संकल्पना किंवा ती व्यक्तिरेखा आपल्याकडून काहीतरी घेत असते, अशा वेळेला तुझ्यातला कोणता अंश हा त्याच्याकडे आहे आणि काय देवाणघेवाण आहे? माझ्यातला काही मी शक्यतो नाही येऊ दिलेलं त्याच्यात, कारण ते तसं बरोबर नाही. त्यांच्यातली सहानुभूती, सहृदयता, कणव दुसऱ्या माणसांविषयीची आणि एक आदर्शवाद हे सगळं आणि एक सात्विक भाव तो राखण्याचा आणि तो जास्तीत जास्त आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. सध्याच्या भोवताला या गोष्टीची खूप वानवा जाणवते, म्हणजे आई ही सोशल मीडियावर असते, आपण बाहेर कुठेतरी घेऊन जातो त्यावेळेला त्यांच्या आवडीचं काहीतरी पटकन देऊन टाकू म्हणजे सगळ्या गोष्टी मार्गी लागतील, तर अशा वेळेला श्याम आणि आई हे आत्ताच्या घडीला कशा पद्धतीने रिलेव्हंट, रिलेटेबल आणि जगण्याला काहीतरी पूरक पोषक देणारी आहे असं तुम्हाला दोघांनाही वाटतं? तू बोल. मी असं म्हणेन, मी पूर्ण सरसकट आजच्या आई मुलाच्या रिलेशनशिपला डिस्कार्ड नाही करणार, कारण अर्थात काळाचे संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत आणि जेव्हा आता स्त्रीकडे फक्त आई किंवा आई बनण्यासाठीची व्यक्ती म्हणून न बघता तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आपण मान्य करायला लागलो आहोत, अर्थात ते जेवढं व्हायला हवं तेवढं अजून होत नाही हे दुर्दैव, पण त्याकडे वाटचाल चालू आहे, तेव्हा तिची इंडिव्हिज्युअलिटी जपण्यासाठी कदाचित तिचं नातं तशाच स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल असं नाही आहे, पण अर्थात वात्सल्य, ममत्व, मातृत्व, प्रेम ह्या संकल्पना तशाच आहेत, ती दाखवण्याची पद्धत बदलली असेल. रिलेव्हन्स ह्या गोष्टीचा मला वाटतो की व्हॅल्यूज साधारण आपण त्याच पद्धतीने सांगतो, परत एकदा मी म्हणेन काळाचे संदर्भ बदलून, मला असं वाटतं की प्रेक्षकांना कुठेतरी पालकत्वाचा विचार, पालकत्व या संकल्पनेविषयी विचार करतील ते, एवढं मी नक्की म्हणेन की फॅसिलिटीज देतो आहोत जसं तुम्ही म्हणालात तसं, वेळ देऊ शकत नाही आहोत, बाकी सगळ्या गोष्टी पालक देऊ शकतात, तर अशा वेळेला आपण आणि डोळस राहून आणि सजग राहून काय करायला हवं, किंवा आपण अति डोळस आणि अति सजग आहोत का आणि म्हणून आपण मुलावर काही चुकीचे परिणाम होत आहेत का आपल्या त्या जास्त सजग असण्याचे, याविषयीचा विचार व्हावा, इथपर्यंत तरी हा सिनेमा नक्की घेऊन जाईल असं मला वाटतं आणि तो तसा रिलेव्हन्स मला जास्त जाणवतो. मला वाटतं की आई वडील जे असतात प्रत्येक कुठल्याही मुलाचे मुलीचे ते सक्षम असतात आणि त्यांना सगळ्यात जास्त जाण असते की आपल्या मुलांना काय हवं आहे काय नको आहे.
आता प्रत्येक माणसामाणसात फरक असतोच अर्थात, पण या सिनेमाच्या निमित्तानं ते सगळं त्यांच्यातल्या ज्या न सांगितलेल्या न बोललेल्या गोष्टी असतात त्या सगळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासमोर येतील, आणि एक त्यांचं जे नातं आहे त्याची ते किती मौल्यवान आणि महत्त्वाचं आहे हे त्यांना परत एकदा सबकॉन्शियसली कळेल. आणि हे फक्त लहान मुलांची म्हणजे लहान मुलांनी पाहावी अशी ही फिल्म नाही आहे, सगळे जे आपण मोठे झालेले श्याम आहोत त्यांनी पण पाहायची ही फिल्म आहे, किंबहुना त्यांना ती खूप मोठं काहीतरी सांगणार आहे. आणि मला असं वाटतं की फक्त श्यामची आई, तिने केलेले संस्कार आणि ते संस्काराचं काहीतरी एक मूल्य शिक्षणाचा तास अशा अर्थाने या फिल्मकडे नाही बघायला पाहिजे आपण. तो त्याच्यातला एक भाग आहे पण तेवढं ते मर्यादित नाही आहे. काहीतरी दोन माणसांमधलं नातं ते आता इथे आई मुलाचं आहे पण कुठलंही माणसांमधलं नातं त्यांच्यात जेव्हा विरह येतो ती गोष्ट किंवा त्यांच्यात काय लहान सहान गोष्टी असतात, धुसफूस असते, कमी जास्त होत असतं, प्रेम पण असतं आणि एक चढावड असते, सगळं सगळं असतं एका नात्यात. तर ते एक नुसतं नात्यांची गोष्ट म्हणून बघणं हे म्हणजे मी फिल्म पाहताना माझ्यासाठी ते असं झालं, मी ती नात्यांची गोष्ट म्हणून जास्त पाहिली. मी ते म्हणजे कळ्या तोडू नयेत किंवा जे काही पोहायला यायला पाहिजे ह्या गोष्टी आहेतच, पण त्या जमतील सगळ्यांना, ते सगळेच करतील, पण तेवढं ते मर्यादित नाही आहे. ते पलीकडच्या बिटवीन द लाईन्स ग्रास्प करणं फार गरजेचं आहे. संदीप, ह्या सगळ्यामध्ये असणारे बाबा, तुझे असणारा लुक, ह्या सगळ्यात आजपर्यंतचा संदीप पाठक एका बाजूला आणि आत्ताचा संदीप पाठक वेगळ्या बाजूला, ही परिपक्वता प्रगल्भता तुझ्या अर्थानं 40 वर्षांच्या मुलानंतर जर आलेलं आहे, किंमत जास्त मोजायला लागली. हां, किंमत जास्त मोजायला लागली आहे, पण देर आहे दुरुस्त आहे. जो मतलब क्या है कि मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और भी अच्छा. तर ते मनाप्रमाणे आधी जेव्हा झालं नसेल तर हे काहीतरी असं ताट, पंचपक्वांनाचं ताट वाढून ठेवलेलं असेल. मी आपलं काहीतरी खीर मिळाली नाही, श्रीखंड मिळाली नाही म्हणून रडत बसलो होतो, पण पुढे ताट पाठ सगळं वाढून ठेवलेलं आहे, रांगोळी काढून ठेवली आहे, हे कधी इमॅजिन नव्हतं केलं की अशा पाटावर बसण्याची संधी मिळेल. आणि इतकं म्हणजे लेखन, दिग्दर्शन, तुमचं कॉस्च्युम्स, आर्ट डिपार्टमेंट, को आर्टिस्ट सगळे, इतकं सगळ्या अर्थाने फिल्म इतकी टेक्निकली साऊंड अशी फिल्म करायला मिळेल असं इमॅजिन नव्हतं केलं. आणि ह्याआधीसुद्धा अनेक सिनेमा अशा प्रकारचे केले आहेत, पण माझ्यासाठी ही फिल्म खूप जास्त स्पेशल आहे असं मला वाटतं. निश्चित सुजय, या सगळ्यामध्ये सुनील सुक्तरंकरांना सोबत घ्यावं आणि लिहावं हे कुठून सुचलं, का आलं, कुठून ते नाव? ते एक प्रकारे असंच म्हणता येईल ना की ते रायटिंगचं कास्टिंग झालं इन अ वे, कारण खूपच ते म्हणजे हा प्रश्न होता, कारण मी जेव्हा लिहायला घेतली तेव्हा माझ्याकडनंही ते असं सोशिकच येत होतं लिखाण. सो म्हटलं हे आपलं काही काम नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की व्यासंग, त्या माणसाचा जो व्यासंग आहे तो अफलातून आहे म्हणजे, आणि द आणि त्यांनी जसं आयुष्य ते त्यांच्या त्यांच्या सिद्धांतांवर जगत आले ते पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर हे सगळ्याचं मिक्सचर असं म्हणजे ते कास्टिंगच झालं रायटिंगचं. या सगळ्यात आज दिवसभर तुला छळणारे फोन्स येत असतील आणि कॉपीराईटचा इशू आणि ह्या सगळ्या आहेत, सिनेमातून तू उत्तर दिलंच आहेस, तर ते कसं खणखणीत आहे उत्तर हे तू सांगावस असं मला वाटतं. काय आय गेस सिनेमाच बघावा, तेच उत्तर आहे. म्हणजे जे काय ज्यांनी कोणी हे केलं आहे त्यांनी येऊन सिनेमा बघावा, कारण हे सगळं आधी बघायच्या आधीच चाललंय. सो या अर्थाने होणारी पब्लिसिटी एका अर्थाने चांगली आहे, कारण जो नाणं खणखणीत वाचतं असं म्हणायला हरकत नाही. हां, म्हणजे असं वाटतंय की कुठेतरी दुखलं गेलं आहे कोणाला तरी, तर ते म्हणजे चांगलं आहे याचा अर्थ कलाकृती. तुम्ही इतका आपलेपणाने लेट्सअपशी बोललात, मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. विश यू लव, लक अँड सक्सेस. थँक्यू.